आपल्या शरीरात असणाऱ्या एंडोक्राईन सिस्टम म्हणजे अंतःस्राव प्रणालीमध्ये थायरॉईड, अड्रिनल, स्वादुपिंड, पिट्युटरी, ओरिस आणि पुरुष बीज ग्रंथी असतात. या ग्रंथीमधून वेगवेगळे हार्मोन निर्माण होतात. त्या आपल्या शरीरातील महत्त्वाच्या अवयवावर नियंत्रण ठेवतात. उदाहरणार्थ क्षयपचन, प्रजनन, वाढ आणि विकास. ह्या हार्मोनचं स्तर जास्त किंवा कमी झाल्यास वेगवेगळ्या हार्मोन संबंधित तक्रारी उद्भवू शकतात. ह्या रोगावर उपचार करण्यासाठी ते जे स्पेशलिस्ट असतात त्यांना एंडोक्राईनिस्ट म्हणून ओळखले जाते. ह्या प्रणालीमध्ये एक महत्त्वाची ग्रंथी आहे पिट्युटरी. त्यामधून ग्रोथ हार्मोन तयार होतो. ह्या हार्मोन उंची वाढीसाठी आणि संपूर्ण शारीरिक विकासासाठी आवश्यक आहे. एखाद्या लहान मुलाच्या शारीरिक ग्रंथीमधून योग्य प्रमाणात हार्मोन तयार होत नसल्यास त्याबाबतील अनेक लक्षण दिसून येतात. त्यामध्ये महत्त्वाचे लक्षण म्हणजे वाढ कमी किंवा अजिबात वाढ न होणे. मुलांची उंची वेळोवेळी मोजत असल्यास सुरुवातीच्या काळात आजाराचं निदान करू शकतो. एंडोक्रिनॉलॉजिस्टच्या मदतीने लवकर निदान आणि उपचार वेळेवर केल्याने चांगल्या उंचीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू शकतो.